क्रितीज वर मराठी मध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आजचा आपला एक नवीन व्हिडिओ आहे आणि आजच्या व्हिडिओ मध्ये मी तुमच्या सोबत असे किचनचे हॅक्स शेअर करणार आहे जे की तुम्ही यापूर्वी कधीही बघितलेले नसतील. खूप उपयोगी असे हॅक्स आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला अजिबात विसरू नका. पण त्यापूर्वी तुम्ही जर मला पहिल्यांदा बघत असाल, माझ्या चॅनलवर नवीन असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा आणि मला इंस्टाग्रामलाही फॉलो करायला विसरू नका. माझं इंस्टाग्राम हँडल आहे प्रीतीज वर्ल्ड मराठी आणि तिकडे मी छान छान फोटोज, रील्स आणि स्टोरीज शेअर करत असते. सो तिथेही मला फॉलो करायला अजिबात विसरू नका. आजची आपली सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची टिप, किंवा आपण याला हॅक पण बोलू शकतो, ती म्हणजे बऱ्याचदा असे आपण रबर साठवून ठेवतो आणि मी अशा प्रकारचे रबर खूप जास्त स्टोअर करून ठेवत असते एका डबीमध्ये, ज्याचा यूज आपण घरामध्ये खूप वेगळ्या वेगळ्या पद्धतीने करू शकतो. पदार्थ स्टोअर वगैरे करण्यासाठी ते मी तुम्हाला माझ्या आधीच्या टिप्समध्ये सांगितलेलंच आहे. आणि या डबीमध्ये माझे घरातल्या अशाच बारीक निरीक वस्तूही ठेवल्या जातातच. तर हे रबर काय होतं, बऱ्याचदा चिकटवून जातात एकमेकांना आणि मग ते खराब होतात किंवा ते तुटून जातात. बऱ्याचदा हा प्रॉब्लेम मी फेस करायची, पण सध्या मी त्याच्यावर अशी जी पावडर आहे, म्हणजे जी नॉर्मल फेस पावडर आपण यूज करतो, ती फेस पावडर थोडीशी हातावर घ्यायची आणि त्या रबरांवर अशी पूर्ण पसरवून घ्यायची आहे. या पावडरमुळे काय होतं, हे रबर एकमेकाला चिकटत नाही आणि चिकटून ते असे खूप जास्त मेल्ट झाल्यासारखे होत नाही, चिगट होत नाही आणि ते तुटतही नाही. तुम्ही ते बघू शकता, तर असे रबराचे गोळे होतात, ते चिकट होतात फार आणि नंतर मग ते तुटतात. तर ते न होण्यासाठी मी ही जे हा जो हॅक आहे तो यूज करत आहे. आणि तुम्ही जर अशा पद्धतीने रबर वेगळ्या उपयोगासाठी जर स्टोअर करून ठेवत असाल, तर नक्की तुम्ही अशाच पद्धतीने स्टोअर करून ठेवा, जेणेकरून रबर खराब होत नाही, एकमेकाला चिकटत नाही आणि त्याचा आपण खूप जास्त दिवस उपयोग करू शकतो. फेस पावडर प्रत्येकाच्या घरामध्ये असतेच, तुम्ही फेस पावडर यूज करू शकता किंवा टाल्कम पावडर यूज करू शकता, जी असेल ती यूज करून परत रबर आहे त्या डब्यामध्ये स्टोअर करून ठेवू शकता. यानंतर पुढचा हॅक असा की काही पदार्थ असे असतात त्यांना आपल्याला जे वेलदोड्याचं बी आहे ते वापरावं लागतं आणि साल मग तशीच आपण फेकून देतो. पण आपण बायका अशा आहेत की किचनमधलं काहीही वाया जाऊन द्यायचं नाही, आणि जर तसं ठरवलंच तर एकही वस्तू आपण वाया जाऊ देत नाही. आणि मीही त्यातलीच आहे, तेच मी करत असते. माझ्या किचनमध्ये काय कुठल्या वेगळ्या वेगळ्या प्रकारे मला यूज करता येईल याचं माझ्याकडं, ह्या सगळ्या गोष्टींकडे माझं फार बारकाईने लक्ष असतं. तर तुम्ही ते बघत असाल तर सगळी ज्या बिया आहेत मला एका रेसिपीसाठी हव्या होत्या त्या, आणि माझी सालं तशीच राहून गेलेली. आता मी काय करणार आहे, ही जी सालं आहे ती चहा पावडरच्या डब्यामध्ये टाकून घेणार आहे, कारण की वेलदोड्याचा वास सालांमध्येही भरपूर असतो, नुसतं त्याच्या बियांमध्येच वास नसतो. आणि चहामध्ये हा जर वेलदोड्याचे सालं जर गेले आणि नंतर चहा ज्यावेळेस उकळतो तर त्याचा पूर्ण अर्क त्या चहामध्ये येतो आणि चहा फारच छान लागतो, तर काहीच वाया जात नाही आणि त्याचा यूजही चांगल्या पद्धतीने होतो. यानंतर तिसऱ्या नंबरचं हॅक म्हणजे, इथे माझ्याकडे आहे मिठाची अशी डबी आणि बऱ्याचदा पावसाळ्याच्या दिवसामध्ये मिठाला मॉइश्चर येतं आणि त्यामुळे काय होतं, ह्या डबीतनं मीठ बाहेर पडत नाही. तर तुम्ही इथे बघितलं असेल मीठ पूर्ण असं खाली लागलेलं आहे, जमा झालेलं आहे. यामध्ये मी थोडेसे एक 2-4 चिमूट तांदूळ घेतलेले आहे. तुम्ही इथे बघत असाल तर नॉर्मल तांदूळ आहे आपला. तांदूळ नेहमी मॉइश्चर सोक करून घेत असतं. इवन आपला फोन वगैरे जरी पाण्यात पडला आणि जर तो तांदळामध्ये घालून ठेवला तर त्या फोनमधलंही मॉइश्चर तांदूळ सोक करून घेतं आणि आपला फोन चांगला चालू होतो. बघितलं ना, हेच सांगता सांगता आणखी एक हॅक मी तुमच्यासोबत शेअर केला. आणि तांदूळ टाकल्यानंतर सगळं मॉइश्चर आहे मिठातलं ते तांदूळ सोक करतं आणि तुम्ही ते बघत असाल तर फार इझिली आता मीठ आपलं निघायला लागलेलं आहे. यानंतर पुढच्या नंबरचा हॅक म्हणजे, बऱ्याचदा हे जे कप आहेत, माझ्याकडे पांढऱ्या रंगाचे कप आहे त्यामुळे मला त्यांची फार काळजी घ्यावी लागते, ते बऱ्याचदा पिवळे होतात, कारण की मी गुळाचा चहा घेते आणि गुळाच्या चहाने किंवा नॉर्मल जरी साखरेचा चहा असेल तर कप कालांतराने पिवळी होतात. इथे मी आपलं जे कोलगेट आहे, जे की आपण दात घासण्यासाठी वापरतो, ते थोडंसं घेतलेलं आहे. कपाला सगळीकडे ते स्प्रेड करून ठेवायचं आहे 5-10 मिनिट,
तसं स्प्रेड करून ठेवायचं आहे. तुम्ही हे कपाच्या आतून आणि बाहेरून दोन्ही साईडनी लावलं तरीही काहीही हरकत नाही. कोलगेटमुळे खूप चांगल्या पद्धतीने कपाचा जो पिवळेपणा आहे तो जातो. तर एक 5 ते 10 मिनिट मी याला सोडून दिलं. नंतर नॉर्मल आपली जी घासणी आहे आणि साबण आहे त्याने घासून घेतलेला आहे. साबणाचा यूज करून जसं आपण नॉर्मल घासतो तसं आणि छान स्वच्छ पाण्याने इकडे मी आता कप धुवून घेणार आहे. कप लगेचच तुम्हाला मी दाखवणार आहे असं की असंही नाही की नंतर पुसून वगैरे दाखवणार. फक्त पाण्याने धुणार आहे आणि लगेचच तुम्हाला दाखवते. तर तुम्ही इथे बघू शकता कप फार जास्त क्लीन झालेला आहे. त्याचा जो पिवळेपणा आहे तो बराच म्हणजे गेलेलाच आहे. ॲक्च्युली बराच नाही तर कप एकदम पांढरे शुभ्र होतात. तुम्ही कुठल्याही काचेच्या वस्तू पिवळ्या झालेल्या असतील तर त्यासाठी कोलगेटचा वापर यूज करू शकताय. इथे पुढचं हॅक म्हणजे बऱ्याचदा नळांना क्षार लागलेले असतात आणि नळं फार खराब होतात. माझ्या इथे नळांना क्षारांचं प्रमाण कमी आहे कारण की बोरचं पाणी आम्ही वापरत नाही. पण तुमच्याकडे जर बोरचं पाणी असेल तर त्याला भरपूर क्षार असतात. अशा वेळेस मी इकडे कोलगेट घेतलेला आहे. कितीही क्षार असले तरी कोलगेटनी ते चांगल्या प्रकारे निघून जातात. नळाला अशा पद्धतीने लावून ठेवायचं आहे 5 ते 10 मिनिट अगेन. आणि जी घासणी आणि साबण आहे त्याने स्वच्छ घासून काढायचं आहे. नळाची अवस्था तुम्ही घासण्याआधीची बघितलेलीच आहे आणि घासल्यानंतरही तुम्ही बघाल तर इतकं चमकायला लागतो. क्षार वगैरे जे आहे ते सगळं निघून जातं. तुमच्यासमोरच इकडे मी दाखवणार आहे. नॉर्मल मी घासून घेतलेलं आहे. जास्त काहीही केलेलं नाही आहे. आणि आता तुम्ही इथे बघाल किती क्लीन झालेलं आहे. फार स्वच्छ झालेला आहे नळ. तुम्ही जिथे जिथे घरामध्ये कुठल्या नळाला किंवा कुठेही जर जिथे क्षार जमा झालेले असतील नळांवर तर तुम्ही अशा प्रकारे कोलगेट जरा वेळ ठेवून नंतर नळं जर स्वच्छ केली तर फार क्लीन होतात सगळे नळं. तर असा होता आजचा आपला व्हिडिओ. आय होप नेहमीप्रमाणे तुम्ही आजचाही व्हिडिओ एन्जॉय केलेला असेल. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल, उपयोगी ठरला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुढच्या एका अशाच नवीन उपयोगी व्हिडिओसोबत आपण भेटणार आहोत. तोपर्यंत बाय, टेक केअर.